मला वाटतं की मी यापूर्वीच बोललेलो आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मोर्चा काढण्याचा पण अधिकार आहे, काही हरकत नाही. परंतु मोर्चा काढीत असताना काही शैक्षणिक संस्थांनी कंपल्सरी आपल्या शाळा बंद केल्या, ज्या शिक्षक बांधवांचं काम आहे ज्ञानदानाचं, त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवून कंपल्सरी मोर्चामध्ये सहभागी करायला लावलं. शाळा बंद करून विद्यार्थ्यांना मोर्चामध्ये बोलवावं लागलं. मला वाटतं की ही केविलवाणी बाब आहे. जिथपर्यंत ड्रग्जचा विषय आहे, तर याचं कोणीही समर्थन करणार नाही. ड्रग्ज नाशिकमध्ये असू दे, महाराष्ट्रात असू दे, किंवा आपल्या देशात कुठेही असू दे, मी पूर्वीपासून बोलतो आहे की याचं कोण पण समर्थन करणार नाही. आता राहिला विषय पालकमंत्री म्हणून, तर या संदर्भातली कोणतीही चौकशी करावी. त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल, पालकमंत्री दोषी असेल तर पालकमंत्री, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे, त्याचं समर्थन केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले की नाशिकच्या 6 आमदारांना देखील या हप्ते दिले जातात, मला वाटतं की ज्याचं प्रकरण आहे ललित पान पाटील, या ललित पान पाटीलला प्रवेश संजय राऊत हे शिवसेनेचे नेते, उत्तर महाराष्ट्राचे नेते असताना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हाताने शिवबंधन बांधून नाशिकच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आलेला होता. आणि म्हणून हप्ते कोणाला मिळत होते पोलीस तपासामध्ये ती पण गोष्ट समोर येईल. ड्रग रॅकेटचं कनेक्शन मालेगाव कनेक्शन देखील देण्यात बसला, शोध घ्यायचा ना म्हणा. वारंवार मालेगाववरती याच पद्धतीने आरोप केले जातात, मालेगावचे त्यांना शरम वाटायला पाहिजे. कुत्ता गोली मला वाटतं आपण सगळ्या मालेगावकरांना माहिती आहे की कुत्ता गोली मालेगावमध्ये गेल्या 10-15 वर्षापूर्वीपासून जो काही प्रकार आला तो प्रकार मोडला गेला पाहिजे, त्या नशेपासनं लोक दूर गेली पाहिजे. आपण सगळ्यांनी वारंवार याचा पाठपुरावा केलेला आहे. आता ते काय बोलत असताना कुत्ता गोली वगैरे काय काय असं बोलले, मला वाटतं की यांनाच आता काहीतरी यांचं डोकं जे काही फिरलेलं आहे, यांना सण होत नाही चांगल्या गोष्टी की बाबा सरकारने काही चांगले निर्णय केलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये पण शासनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी मार्गी लागल्या. आता जिथपर्यंत ड्रग्जचा विषय आहे, तर मी पहिल्यापासून बोलतो आहे की त्याचं बिलकुल काही समर्थन नाही, आणि याच्या पाठीमागे जो कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. परंतु यांची दुखणी वेगळी आहेत, त्यांची जी दुखणी आहेत ते सहन होत नाही आणि सांगता येत नाही. ते जे काही दुखणे आहेत ते लवकरच जनतेच्या समोर आम्ही आणणार आहोत. पालकमंत्रीपद टार्गेट केलं जात आहे असं वाटतं. मी असल्या लोकांना किंमत देत नाही आणि त्यांच्या आरोपांना पण मी किंमत देत नाही. माझं उत्तरदायित्व आहे मालेगावची जनता, मालेगावच्या लहान मुलांच्यापासून तर ज्येष्ठांच्यापर्यंत त्यांचं जे मत राहील, त्यांच्या ज्या भावना राहतील, त्यांचा जो विश्वास राहील, नाशिककरांचा विश्वास माझ्यासाठी तो जास्त महत्त्वाचा आहे. नाशिकला नायजेरिया आणि पंजाब स्वरूप दिलं जातं असं हे अचानक झालंय काल परवा लगेच. हे आज पण संपर्क नेते आहेत ना, दर महिन्याला यायचे ना ते. यापूर्वी ललित पान पाटील काल परवा जन्माला आला, दर महिन्याला येऊन काय करायचे मग, हे
एक्सप्रेस इन मध्ये काय चालायचं? सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या मागे करता कोणी वेगळाच आहे असं तुम्हाला काय वाटतं? आदरणीय सुषमा ताई अंधारे साहेबांचं माझ्या माहितीनुसार समाधान झालेलं आहे। त्यांचं काही परत शंका कुशंका काही असतील तर कायद्याच्या चौकटीत त्यांना आम्ही उत्तर देणार आहोत। शिक्षण अधिकारी मार्फत आदेश करण्यात आले विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवू नये तरी पण मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग त्या ठिकाणी शिक्षकांचा सहभाग मी सांगितलं ना, एक शैक्षणिक संस्था जर सोडली आणि हे पण फार काही बाबा फार श्रेष्ठ काम केले अशाचा भाग नाही आहे। तुमच्यामध्ये तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी शाळा बंद कराव्या लागतात, विद्यार्थ्यांना वेटीस धरून आणावं लागत आहे, ही तर वेळ आहे तुमच्यावर। आणि शाळा ह्या ट्रस्टींच्या आहेत, लवकरच सगळ्या गोष्टी पुढे येतील। सर, तो जो आदेश काढण्यात आला तो आदेश असो किंवा ड्रग्सच्या बाबतीत पालकमंत्री म्हणून तुम्ही त्यांना आणि याच्यावर दबाव आहे असं त्यांचा एक इनडायरेक्टली म्हणणं आहे काय? तो जो आदेश काढण्यात आला मग ड्रग्सच्या विरोधात लढायला नाही सांगायचं पोलिसांना? आणि ते जे पत्र काढलं शिक्षण अधिकाऱ्यांनी काय मुलांनी जाऊ नये, मुलांनी शिक्षकांनी जाऊ, मग शाळा बंद करायच्या, शाळा बंद करून मोर्चाला जायचं? तुम्हाला एवढीच हौस होती तर सुट्टीच्या दिवशी काढायचा? शिक्षकांचं काम काय? ज्ञानदानाचं काम आहे ना, शाळा बंद करणार? आदेश काढला असा अगोदर झालेला नव्हता कधी आदेश। यांनी जर शाळा शाळांमध्ये सांगितलेलं असेल, आता या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर येतील। आणि आपल्याला माहिती आहे, माननीय गृहमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याचा तपास चालू आहे, तपासाची पाळेमुळं खोदून काढली जातील, याच्या पाठीमागे जो पण कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मला वाटतं की काही थोडे दिवस तपासाला ते जे कोण अधिकारी असतील त्याला पुरावे गोळा करायला थोडासा वेळ देण्याची आवश्यकता आहे। तुम्हाला एवढी घाई काय झाली की लक्ष विचलित करायचे? म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत का? फडणवीस साहेबांच्या गृहमंत्री विभागाबरोबर पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला जातो असं आज पण भाषण राऊतांची। कसला दबाव? ज्या पद्धतीने आयुक्तांना देखील त्यांनी आयुक्तांच्या नागपूरला आयुक्तांनी आयुक्तांचे कॉलर पकडले होता। विषय आहे ड्रग्जचा आणि त्याचं कोण बिलकुल समर्थन नाही। आपण सांगतोच आहोत की त्याच्या पाठीमागे जो पण कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे।